नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम जयदत्त क्षीरसागर, कधी काळी मराठवाड्यातला मोठा चेहरा आणि सत्तेच्या केंद्रस्थानी राहणारा माणूस, मात्र सध्या न्यूट्रल आहे, कुठल्याही पार्टीकडे नाही आहेत. मात्र सगळ्या नजरा जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे लागलेल्या आहेत. दोन पार्टी म्हणजे आता शिवसेना फुटली, दोन गट पडले, एकनाथ शिंदे गट, उद्धव ठाकरे गट. दुसरीकडे राष्ट्रवादी फुटली, आता अजित पवार गट, शरद पवार गट, म्हणजेच दोन पार्टीचे चार गट झालेले आहेत. जयदत्त क्षीरसागरांना म्हणजे मार्ग मोकळे झाले. जयदत्त क्षीरसागरांसारख्या लोकांना आता मार्ग मोकळे झालेले आहेत. म्हणजेच कधी आता शिवसेना जेव्हा फुटली नव्हती तेव्हा शिवसेनेमध्येच होते ते, आणि त्याच्यानंतर शिवसेनेमधून बाहेर पडले, पक्षाने त्यांना बेदखल केल्याचं जे आहे ते कारवाई जी आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जयदत्त क्षीरसागर न्यूट्रल होते. कुठे जाणार? भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार की काँग्रेसमध्ये जाणार की पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जाणार, या चर्चेला उधाण आलेलं आहे आणि ती चर्चा काही केल्यानं थांबत नाही आहे. आता जयदत्त क्षीरसागर पुन्हा नव्यानं अजित पवार गटाकडं जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. जयदत्त क्षीरसागरांचे एक पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार आहेत. 2019 निवडणुकीमध्ये ते निवडून आलेले आहेत आणि त्यांनीच जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केलेला आहे. हे नव्यानं मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, हे सगळ्या बीड जिल्ह्याला माहीत आहे. मात्र दुसरीकडं जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या म्हणूनच संदीप क्षीरसागर यांची ओळख झालेली आहे, ना की रवींद्र क्षीरसागर हे त्यांचे वडील आहेत त्याच्यामुळे नाही आहे. मात्र जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या म्हणून संदीप क्षीरसागर यांना पुढं आणलेला आहे. जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून बाहेर पडले आणि त्याच्यानंतर शरद पवारांनी जे आहे ते जे संदीप क्षीरसागर यांना रसद पुरवली आणि 2019 निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांना विजयी करून आला. अवघ्या काहीशा मतांनी संदीप क्षीरसागर यांचा विजय झालेला आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर हे आत्ता जरी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे म्हणून ओळखले जात असले तरी त्या काळामध्ये संदीप क्षीरसागर हे जयदत्त क्षीरसागर माजी मंत्री यांचे पुतणे म्हणूनच ओळखले जात होते आणि आजही त्यांना तशीच, जर आपण सेंट्रल मीडिया किंवा मेनस्ट्रीम मीडियामध्ये जर त्यांना संदीप क्षीरसागर यांना ओळख द्यायची झाली तर दोन ओळखे संदीप क्षीरसागर यांचे आहेत. एक राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार, दुसरे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे, म्हणूनच अशी त्यांना ओळख द्यावी लागते. दुसरीकडं जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे आता अजित पवार गटामध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्या, तशा प्रकारची चर्चा जिल्हाभर आता होत्या. योगेश क्षीरसागर त्यांचं नाव आहे. भारतभूषण क्षीरसागर यांचे ते पुत्र आहेत. भारतभूषण क्षीरसागर हे बीड नगर परिषदेचे गेल्या 30 वर्षांपासून, त्यांच्या आई किंवा भारतभूषण क्षीरसागर हे म्हणजेच क्षीरसागर घराणं हे बीड नगर परिषदेवर गेल्या 30 वर्षांपासून राज्य करत आहे. एक हाती सत्ता त्यांच्याकडं राहिलेली आहे. भारतभूषण क्षीरसागर यांचे पुत्र म्हणजेच मुलगा जरी योगेश क्षीरसागर असले तरी योगेश क्षीरसागर यांना शहरामध्ये भारतभूषण क्षीरसागर यांच्या नावाने ओळखलं जातं, तर ग्रामीणमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर अशीच त्यांची ओळख आहे आणि ती ओळख ते कधी पुसू शकणार नाहीत आणि ती ओळख दिल्याशिवाय ते ग्रामीणमध्ये फिरू शकत नाहीत. आता योगेश क्षीरसागर यांची ओळख शहरामध्ये आहे, ग्रामीणमध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे जयदत्त क्षीरसागर यांच्या मागे त्यांना फिरावं लागतं आणि त्याच्यानंतर त्यांना योगेश क्षीरसागर हे जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आहेत म्हणून त्यांना स्टेजवर माईकवर संधी दिली जाते. संदीप क्षीरसागर आमदार हे जेव्हा बाहेर पडले त्याच्यानंतर भारतभूषण क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे एकत्र राहिलेले आहेत. आता घर फुटलं या सगळ्या गोष्टी आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी असताना आता पुन्हा नव्यानं एक दुसरा पुतण्यासुद्धा जयदत्त क्षीरसागर यांना सोडून अजित पवार गटामध्ये प्रवेश करत असल्याचं बोललं जात आहे. जयदत्त क्षीरसागर कोणत्या पार्टीमध्ये जाणार याची चर्चा गेल्या वर्षभरापासून लागलेली आहे. मात्र जयदत्त क्षीरसागर अद्याप कुठल्याही पार्टीमध्ये ते गेलेले नाहीत. जेव्हा त्यांना शिवसेनेमधून बेदखल करण्यात आलं तेव्हापासून ते न्यूट्रल आहेत. सामाजिक क्षेत्रामधली कामं त्यांनी सोडलेली नाहीत. शिक्षण क्षेत्रामधली म्हणजे इतर कुठली जी क्षेत्र आहेत त्याच्यातली त्यांनी कामं सोडलेली नाहीत, ते शांत बसलेले नाहीत. मात्र राजकीय पक्षाचा कुठलाही झेंडा आता जयदत्त क्षीरसागर यांच्या हातामध्ये नाही आहे किंवा मग त्यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांच्या हातामध्ये नाही आहे. जयदत्त क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर हे दोघंही अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. योगेश क्षीरसागर यांनी अनेक वेळा अजित पवारांची भेट घेतल्याची ही चर्चा आहे, तशी माहितीसुद्धा खात्रीलायक आहे. त्यांच्यामध्ये बोलणी झालेली आहे. अजित पवार गट फुटण्याच्या अगोदरसुद्धा त्यांची काहीतरी बोलणी झाली होती. अजित पवार गट बाहेर पडल्यानंतरसुद्धा त्यांचा योगेश क्षीरसागर आणि अजित पवारांचा संपर्क राहिलेला आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याशीसुद्धा अजित पवार गट
आणि अजित पवारांसु खुद्द म्हणजे खुद्द अजित पवारांनी सुद्धा जयदत्त क्षीरसागर यांना बोलावणं केलेलं आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्ही आमच्याकडे या. या सगळ्या गोष्टी असताना जयदत्त क्षीरसागर यांनी अद्यापपर्यंत अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला नाही. त्याचं कारण काय असू शकतं हे त्यांनाच माहीत आहे. मात्र एक तर्क मी लावतोय, म्हणजे मला असं वाटतं की जयदत्त क्षीरसागर यांना अद्यापही विश्वास नाही की अजित पवार गट कशा प्रकारे टिकेल. म्हणजे मी स्पष्ट आणि परखड बोलणारा व्यक्ती आहे. अशाच प्रकारची जयदत्त क्षीरसागर यांची रणनीती असू शकते किंवा मग असा त्यांचा मानस असू शकतो की अजित पवार गट कुठपर्यंत टिकतो याची शाश्वती नाही आहे जयदत्त क्षीरसागर यांना, म्हणून ते प्रवेश करण्यासाठी थांबलेले आहेत. नाहीतर अजित पवार गट जसाच बाहेर पडला तशा अनेक नेत्यांनी अजित पवार गटांसोबत प्रवेश केलेला आहे. मग आजी माझी असतील किंवा मग शरद पवार गटाचे असतील किंवा मग इतर कुठल्या पार्टीतले लोक असतील, त्यांनी जाहीर अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. मात्र एकमेव असा नेता आहे की जयदत्त क्षीरसागर त्यांनी अद्यापही अजित पवारामध्ये प्रवेश केले गटामध्ये प्रवेश केलेला नाही. अजित पवारांनी त्यांना येण्याची विनंती केलेली असूनसुद्धा त्यांनी प्रवेश केलेला नाही. आणि त्याचं कारण तेच असू शकतं की अजित पवारांचा गट कितपत टिकतो. जयदत्त क्षीरसागर हे काल परवाचे नेते नाही आहेत, जुने मुरब्बी नेते, जिल्ह्याचा अभ्यास राज्याचा अभ्यास असणारे सुशिक्षित आणि इंजिनियर असलेले नेते आहेत. दोन्ही गोष्टींचा अभ्यास असणारे नेते, त्यामुळे ते जाणीवपूर्वक कुठला तरी ठोस निर्णय घेण्यासाठी किंवा मग एकच ठाम निर्णय घेण्यासाठी थांबलेले असावेत. आणि तो निर्णय चुकला नाही पाहिजे याचीसुद्धा आता चहूबाजूनं ते काळजी घेणार असतील, घेत असतील, म्हणूनच त्यांचा प्रवेश थांबलेला आहे. जयदत्त क्षीरसागर यांना सोडून योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर येत्या 27 तारखेला अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत, तशी चर्चा आहे. मात्र योगेश क्षीरसागर यांनी जर जयदत्त क्षीरसागर यांना सोडून प्रवेश केला तर कपडे घरी सोडून प्रवेश करण्यास इतकं ते स्पष्ट आणि पारदर्शक आहे असं मला वाटतं. त्यामुळे योगेश क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांना सोडून प्रवेश करू नये. म्हणजे मी त्यांना कुठलाही प्रकारचा सल्ला देत नाही आहे, मात्र मी जे राजकीय विश्लेषण करतो त्यामुळे मला असा अभ्यास आहे की जयदत्त क्षीरसागर यांना सोडून जर ते गेले तर त्यांची ओळख फक्त जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळे आहे ग्रामीणमध्ये, आणि शहरामध्ये फक्त त्यांच्या वडिलांमुळे आहे. योगेश क्षीरसागर यांचं ग्रामीणमध्ये जयदत्त क्षीरसागरांशिवाय नेटवर्क नाही. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबतच त्यांनी कुठल्याही पक्षामध्ये जायचं असेल तर जावं असं मला वाटतं. त्यामुळे आता त्यांनी ते ठरवायचं आहे की निर्णय कसा घ्यायचा आहे आणि कसा प्रवेश करायचा आहे. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांच्या निर्णयाची वाट योगेश क्षीरसागर यांनी पाहिली पाहिजे अशी चर्चा आता राजकीय तज्ज्ञांच्या तोंडून आपल्याला पाहायला मिळते. ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ राजकारणी आहेत, त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. मात्र योगेश क्षीरसागर नेमका काय निर्णय घेणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एकटेच म्हणजेच पत्नीसहित ते जयदत्त क्षीरसागर यांना सोडून प्रवेश करतात का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. उद्याच्या 27 तारखेला ते प्रवेश करणार का याबद्दल आता सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? मी जे बोललो, मी जे विश्लेषण केलेलं आहे हे कितपत योग्य आहे? जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर यांच्याबद्दल मी जे काही वक्तव्य केलं, हे भाष्य केलं, यावर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय नेमकं यामधून बोध घेतलेला आहे यावर तुम्ही खाली स्पष्टपणे कॉमेंट करा. कुठलाही व्यर्थ कॉमेंट नको आहेत, ज्या की काहीही आपल्याला कामाच्या नाहीत. वैचारिक पोस्ट या ठिकाणी करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पहिला व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद. रोखठोक आणि परखड, स्पष्ट आणि पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भीक, लोकशाहीचा समर्थक, जनतेचा हितचिंतक, फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज.